नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहूया विद्यार्थी मित्रांनो जशी ही भारतभूमी महान पुरुषांची भूमी आहे तशीच ही भारतभूमी महान अशा स्त्रियांची सुद्धा भूमी आहे या भूमीवर अनेक महान पुरुषांचा आणि स्त्रियांचा जन्म झालेला आहे काही महान स्त्रियांनी आधुनिक युगात पुरुषांच्या बरोबरीने अन्य क्षेत्रामध्ये आपली भूमिका निभावली आहे त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी अन्य कार्य केले आहे त्या महान स्त्रियांपैकी सावित्रीबाई फुले यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते कारण भारतीय स्त्रीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो त्यांनी भारतीय समाजामध्ये स्त्रियांना अतिशय मोलाचे स्थान मिळवून दिलेले आहे आणि स्थान निर्माण करून दिलेले आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षका होत्या सावित्रीबाई फुले यांचा आपण आता जन्म पाहूया विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव विचाराल काय होते तर त्यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे पाटील ज्यावेळी भारतीय समाजामध्ये स्त्रीला शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून पारतंत्र्य आणि परावलंबी ठेवले जात होते त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो सावित्रीबाई फुले यांचा विवाह इसवी सन अठराशे चाळीस साली सावित्रीबाई फुले फक्त नऊ वर्षाच्या होत्या आणि त्यावेळी त्यांचा ते विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला तेव्हा ज्योतिराव फुले हे फक्त तेरा वर्षाचे होते आणि जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा ज्योतिराव फुलेंनी अशी इच्छा व्यक्त केली की, की सावित्रीबाईंनी शिकावे आणि सावित्रीबाई त्यांच्या इच्छेनुसार शिकल्या आणि त्यांनी आपल्या पतीपासून स्त्री शिक्षणाला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते सावित्रीबाई फुले यांचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे फुरसुंगीचे शिरसागरचे होते परंतु त्यावेळी पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जी शेती आहे ती बक्षीस म्हणून दिलेली होती कुठली शेती फुलबागेची शेती पुण्यामध्ये पेशव्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ही शिक्षणाचा पाया घातलेला आपल्याला दिसून येतो प्राचीन काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर आणि शिक्षण घेण्यासाठी पाठवले जात नव्हते तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी याच्याविरुद्ध त्या काळामध्ये आवाज उठवला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली परंतु त्यांना शिकवण्याचे धाडस कोणी केले नाही म्हणजे मुलींना शाळेमध्ये पाठवण्याचं धाडस त्या काळामध्ये कुणीही केलेलं नाही आणि मग तेव्हा सावित्रीबाई फुले या त्या शाळेत जात होत्या आणि शिकत होत्या जेव्हा त्या शाळेमध्ये शिकवायला जात असत तेव्हा पुण्यातले अति कर्मट लोक त्यांच्यावर दगडफेक करत सेन मारत आणि चिखल फेकत असत परंतु सावित्री बाई फुले या काही डगमगल्या नाहीत त्यांनी या सगळ्या समस्यांना धीराने तोंड दिले आणि त्यांनी शिक्षण देण्याचे कार्य चालूच ठेवले समाजातल्या ज्या विविध रूढी परंपरा होत्या त्याच्याबद्दल आपण पाहूया प्राचीन काळामध्ये समाजात विविध प्रथा रूढ होत्या जसे की बालविवाह सतीप्रथा केशवपन या सर्व प्रथांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे तसेच या प्रथांच्या नावाखाली स्त्रियांवर अत्याचारसुद्धा केले जात असत म्हणून त्यांनी स्त्रियांना होणाऱ्या क्रूर प्रथांना विरोध केला बाल जठार या प्रथेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत विद्यार्थी मित्रांनो त्याकाळी पुनर्विवाह मान्य नव्हता आणि त्याच्यामुळे मुली सती जात नसत त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनवले जात असे सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी ज्योतिराव फुले यांना सहकार्य केले परंतु सन अठराशे पंच्याहत्तर ते अठराशे सत्याहत्तरमध्ये दुष्काळात दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नछत्री चालवली तसेच पोठासाठी शर वि शरीर विक्रय करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या, त्या स्त्रियांना सत्यशोधक समाजाने आश्रय दिला समाज जागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली गेली तसेच त्यांनी काव्य फुले आणि बावन कशी हे काव्यसंग्रह लिहिले प्लेगची साथ सन अठराशे शहाण्णव साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती म्हणून लोकांनी लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरू केला आणि रोग्यांची सेवा सुरू करू लागल्या परंतु याची लागण त्यांना झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे बालिका दिन सावित्रीबाई फुले या फुले या एक महान समाजसुधारक होत्या आणि पहिल्या महिला शिक्षिका होत्या आपण हे पाहिलेलं आहे म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याला योगदान दिल्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो धन्यवाद